राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे गट सुद्धा समोरासमोर आलाय. त्याला निमित्त आहे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर तिथली जागा रिक्त झाली आणि आता याच रिक्त जागेसाठी विधानसभेची पोटनिवडणूक होते. त्यातही विशेष म्हणजे या निवडणुकीत शिंदे गट लढणार नाहीये, पण त्यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप अशी चुरशीची लढत होणार आहे. पण या चुरशीच्या लढतीत ठाकरे गटानं 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. आता असं का आणि ठाकरेंची नेमकी रणनीती काय आहे तीच समजून घेऊ. लवकरच राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्या निवडणुकांआधी अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडी आणि भाजप शिंदेच्या महायुतीसाठी महत्वाचा मानला जातोय. त्यामुळे शुक्रवारी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा रमेश लटके तर भाजप आणि शिंदे यांच्या महायुतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. पण आता ठाकरे गटाकडून दुसराही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. दिवंगत आमदार रमेश लटकेंचे निकटवर्तीय संदीप नाईक यांनी ठाकरे गटाकडून दुसरा उमेदवारी अर्ज भरलाय. तरी याविषयी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना विचारलं असता ते म्हणतात, निवडणुकीत एक नियम असतो, आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्म मध्ये पर्यायी उमेदवाराचं नाव समाविष्ट करता येऊ शकतं. जर पहिला उमेदवार जो अधिकृत सेटअप केलेला आहे त्या उमेदवाराने समजा काही कारणास्तव विड्रॉ केला किंवा त्यांचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर शिवसेनेचा दुसरा अधिकृत उमेदवार म्हणून ज्याचं नाव त्या फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं त्याला शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं जातं. आणि म्हणून शिवसेनेने संदीप नाईक यांची उमेदवारी भरलेली आहे. परंतु ही उमेदवारी ज्या वेळेला ऋतुजाताईंचा फॉर्म ओके होईल उद्या स्क्रुटिनीमध्ये त्यानंतर ताबडतोब ती मागे घेतली जाईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दगाफटका ठाकरे गटाला होऊ नये याची खबरदारी घेत ठाकरे गटाकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये मात्र मतमतांतर आहेत. तरी आपल्याला ठाकरे गटाच्या या रणनीतीविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.